देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचंच सरकार सत्तेवर येईल असा निष्कर्ष एका ओपिनियन पोलमधून काढण्यात आलेला आहे. 59% लोकांनी जरी मोदी यांनाच पंतप्रधान पदासाठी पसंती दिलेली असली तरी महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपच्या जागा या घटण्याचा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलेला आहे. पाहूयात एक रिपोर्ट. केंद्रात तिसरी बार मोदी सरकार. खासगी संस्थेच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष. महाराष्ट्रात मात्र महायुतीला बसणार फटका. लोकसभा निवडणुकांसाठी भाजप जोरदार तयारीला लागली आहे. उत्तर प्रदेश खालोखाल मोठं राज्य असलेल्या महाराष्ट्रात 48 पैकी 45 लोकसभेच्या जागा जिंकण्याची घोषणा भाजपनं केली आहे. पण भाजपसह शिंदेगड आणि अजित पवार गटाला राज्यात जेमतेम 20 जागा जिंकता येतील असा निष्कर्ष एका ओपिनियन पोलमधून समोर आलाय. सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. पण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप प्रणित एनडीएला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही भाजपसह मित्रपक्षांवर भारी पडेल असा निष्कर्षही काढण्यात आलाय. महाराष्ट्रात भाजपसह शिंदेगड आणि अजित पवार गटाला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता असून महाविकास आघाडीला मात्र 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आलाय. राज्यातील मतांच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास महाविकास आघाडीला 41% मतं मिळण्याची शक्यता आहे. तर भाजप प्रणित एनडीएला 37% मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 2019 भाजप आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवत 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. तर UPAला फक्त 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं आणि MIMला 1 जागा जिंकण्यात यश आलं होतं. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पश्चिम बंगालमध्येही भाजप प्रणित एनडीएला धक्का बसण्याची शक्यता या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. या ओपिनियन पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला 23 ते 25 जागा मिळू शकतात. तर भाजपला 16 ते 18 जागा आणि काँग्रेस तसंच डाव्या आघाडीला 0 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेली, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे. त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला करायचा आहे. हे सर्वे वगैरे बाजूला ठेवा. मी सांगतोय महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही 40 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे. तुम्ही सर्वे करा, सर्वे करू नका. कोण करत असतील ते आम्ही सर्वे करत नाही. पण आम्ही 40+ हे आमचं मिशन नसून हा आमचा आत्मविश्वास आहे. हे सर्वे सगळे मध्य प्रदेशातलेही आमच्या बाजूला होते, छत्तीसगडचे होते. जर थोडी बेमानी झाली नाही तर या सर्वेप्रमाणे निकाल येईल. त्यांचा त्यांना लकलाभ होऊ. त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये कुणी किती जागा घ्यायच्या ते जरूर त्यांनी घ्याव्यात. नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं 3 राज्यात निर्भेळ यश संपादन केलंय. या निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये खरंतर काँग्रेसच्या विजयाचे अंदाज वर्तवण्यात आले होते पण निकालानंतर हे अंदाज साफ खोटे ठरले याकडेही भाजपचे नेते लक्ष वेधतात. मी प्रत्येक सर्वेचा सन्मान करतो पण ए वोटर असो, बी वोटर असो, सी वोटर असो, डी वोटर असो, ई वोटर असो का झेड वोटर असो, हे लक्षात ठेवा. फक्त मोदीजींची हवा आहे. जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे. त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही 40 च्या पार जाणार म्हणजे जाणारच. तेलंगणाचा सर्वे आणखी वेगळा सांगत. तेलंगणाचा सर्वे जो सांगत होता तर ह्याच्या दुसरा निकाल लोकांनी दिला आणि 3 राज्यामध्ये जे सर्वे सांगत होते त्यापेक्षा वेगळा निकाल लोकांनी दिला. त्यामुळे सगळे हे इंडिकेशन असतं, एक्सपिरियन्स आहे
पण सगळ्यावर अनुभव घेऊन कुणी निष्कर्ष काढायचा नसतो असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. एप्रिल आणि मे महिन्यात देशभरात लोकसभेच्या निवडणुका होतील. राम मंदिराचं उद्घाटन आणि अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडत केंद्र सरकार या निवडणुकांना सामोरं जाण्याचं नियोजन करत आहे. आता भाजपच्या या रणनीतीला कितपत यश मिळतंय हे पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.